नमस्कार मित्रांनो मी रोहित तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडते यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे डिजिटल कॉर्नर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन बँक जॉब रिलेटेड महत्त्वपूर्ण माहिती अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो तर मित्रांनो सी सी बी एल म्हणजेच क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेत भरपूर जागांसाठी पी ओ तसेच पी ए प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनर असोसिएट यांच्या जागांसाठी इथे भरती प्रक्रिया सुरू झाली आहे जी आजापन या जी आजापन या वर तर याचबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी कशाप्रकारे पात्रता आहे वयाची आठ कशाप्रकारे आहे फी स्ट्रक्चर कशाप्रकारे असणार आहे अशा प्रकारची एड टू झेड माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट मिळत राहील चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता डिजिटल कॉर्नर हा आपला ऑनलाईन ब्लॉग आहे याची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट याबद्दलची संपूर्ण माहिती पाहू शकता तर इथे तुम्ही पाहू शकता सी सी बी एल बँक सिटीजन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेत ओ आणि पी ए म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर आणि प्रोबेशनरी असोसिएट यांच्या जागांसाठी ते भरती प्रक्रिया सुरू झाली आहे तर यामध्ये कोणकोणत्या पदासाठी किती जागा निकाल्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे यामध्ये टोटल किती जागा निघाल्या आहेत याची अजून पूर्तता झाली नाही लवकरच तुम्हाला याचा संपूर्ण अपडेट तुम्हाला मी कळवेल तर इथे तुम्ही पाहू शकता पदांचे नाव व तपशिल्याबद्दल या संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे प्रोबेशनरी ऑफिसर पी ओ यांच्यासाठी जागा निघाल्या आहेत आणि दुसरी प्रोबेशनरी असोसिएट पी ए यांच्यासाठी या जागा निघाल्या आहेत तर याच्यासाठी शैक्षणिक पात्रता कशा प्रकारे असली पाहिजे याची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता पद क्रमांक एक पी ओसाठी पासष्ट गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे किंवा सी ए सी एस आय सी डब्ल्यू ए सी एफ एम बी ए यल एल यम टेक यापैकी कोणतीही एक पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री किंवा डिप्लोमा तुमच्याकडे जर असेल तर तरीही तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता खूप सिम्पल अशी शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे जर कोणत्याही शाखेतील पासष्ट टक्के गुणांसह पदवी असेल तर तरीही तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता तसेच दोन नंबरचं पद आहे प्रोबेशनरी असोसिएट याच्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी इथे तुम्हाला लागणार आहे यासाठी या कोणत्याही प्रकारची गुणांची आवश्यकता नाहीये यासाठी फक्त तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे पयाची अट कशा प्रकारे असली पाहिजे याची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे नोकरीची ठिकाणी इथे तुम्ही पाहू शकता जे विद्यार्थी मुंबई पुणे नाशिक किंवा गोवा या चार जिल्ह्यांमध्ये चार सिटींमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जॉब करायचा आहे हवा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी ही माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल कारण की नोकरीची ठिकाणे मुंबई पुणे नाशिक आणि गोवा या शहरांमध्ये या जागा या निघाल्या आहेत तर यासाठी फी स्ट्रक्चर इथे तुम्ही पाहू शकता यामध्ये तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची इथे फीस इथे तुम्हाला लागणार नाही आहे ही माहिती नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असेल कारण की यासाठी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारची फीस इथे घेतली जाणार नाही आहे मित्रांनो या जॉबसाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख ही दोन ऑगस्ट दोन हजार बावीस आहे बारा दिवस बाकी या जॉबसाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करण्यास त्यासाठी मित्रांनो लवकरात लवकर अर्ज करण्यास सुरुवात करा या जॉबसाठी ऑनलाईन पद्धतीने तुमची टेस्ट ही घेण्यात येणार आहे परीक्षा घेण्यात येणार आहे इथे तुम्ही पाहू शकता परीक्षा ऑनलाईन ऑगस्ट महिन्यात ही परीक्षा असणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर याबद्दल अधिकृत माहिती हवी असेल तर त्याची ऑफिशियल वेबसाईट लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही याबद्दलची संपूर्ण ऑफिशियल माहिती पाहू शकता मित्रांनो तुम्हाला या जॉबसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता ऑनलाईन अर्ज अप्लाय ऑनलाईन यावर क्लिक करून तुम्हाला या जॉबसाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करण्याची लिंक मी तशी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट या जॉबसाठी ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता तर ऑनलाईन अर्ज अप्लाय ऑनलाईन यावर क्लिक केल्यानंतर प्रकारे आय बी पी एस ऑनलाईनची ऑफिशियल वेबसाईट तुम्हाला इथे ओपन झालेली दिसून जाईल इथे तुम्ही पाहू शकता याबद्दलची संपूर्ण माहिती इथे पण दिसून जाईल सिटीजन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकेत या जागा निघालेल्या आहेत तर याबद्दलची संपूर्ण इम्पॉर्टंट डेट्स इथे पण दिलेले आहेत तर मित्रांनो आय बी पी एस इथं आल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करणे हे आवश्यक आहे तुम्ही जर इथं नवीन युजर असाल तर तुम्हाला इथे न्यू युजर रजिस्ट्रेशन करणे हे आवश्यक आहे तर याबद्दल आपण अगोदर पण व्हिडिओ बनवलेला आहे की नवीन रजिस्ट्रेशन कशाप्रकारे बनवायचं कशाप्रकारे क्रिएट करायचं नवीन रजिस्ट्रेशन कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि तुम्हाला मिळालेला पासवर्ड तुम्हाला इथे इंटर करायचा आहे आणि दिलेला जो कॅप्चर कोड असेल तो कॅप्चर कोड इथे एंटर करून सबमिट या पार्टनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुमचं लॉग इन सक्सेसफुली इथे झालेलं तुम्हाला दिसून जाईल लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला फक्त तुमचे डॉक्युमेंट अपलोड करायचे फोटो सिग्नेचर एज्युकेशनल क्वालिफिकेशन तसेच तुमची पर्सनल डिटेल अशा प्रकारची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे फिलअप करायची आहे फॉर्म फिलअप करत असताना मित्रांनो तुम्हाला जर कुठेही काय अडचण आली असेल तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल तर अशा प्रकारची संपूर्ण माहिती आहे मित्रांनो मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत